शहरातील आज विविध दलित संघटनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी आणि महिला बालकल्याण मंत्री लक्ष्मीताई हेबाळकर तसेच आमदार असिफ राजू शेठ यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात सर्व विविध दलित संघटनांनी बुडा अध्यक्षपदी दलित नेते मल्लेश चौगले यांची निवड करावी अशी मागणी करण्यात आली. मल्लेश चौगले हे सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी गोरगरिबांना मदत केली आहे तसेच सर्वांच्या मदतीला धावून जाणारे ते नेते आहेत. कोरोना काळातसुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणात मदत केली आहे. त्याशिवाय ते काँग्रेस पक्षासाठी गेले 20 वर्षापासून कट्टर कार्यकर्ता म्हणून कार्य करत आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन आज विविध दलित संघटनेच्या वतीने बुडा अध्यक्षपदी त्यांची निवड करावी अशी मागणी करण्यात आली. म्हणून आहे मी सिद्धप्पा कांबळे बोलतो. आता बुडाचे हे चेअरमन का आहे का नाही ते अजूनपर्यंत SC ST ला मिळालं नाही आहे. ते मिळावं म्हणून सगळ्यांना आम्ही निवेदन द्यायला मॅडमला भी दिले, लक्ष्मीताई हेबाळकर मॅडमला भी दिले, राजू शेठला भी दिले, आता सावकारला भी आमच्या सतीश सावकारला भी आम्ही देतो. इच्छुक मल्लेश चौगले म्हणून आमचे पुढारी आहेत. 20 ते 30-40 वर्षापासून त्यांनी त्या काँग्रेसमध्ये काम करत आहेत. आज प्रत्येक माणूस जो काँग्रेस पक्षासाठी वर्षानुवर्ष राबत आलेला आहे त्यांच्यासाठी काहीतरी आज एक सुवर्ण दिवस आपण म्हणू शकतोय. कारण प्रत्येकाला आज काही ना काहीतरी पक्षाकडून कोणत्या तरी निगममध्ये अध्यक्षपदाचं इथं निवारण व्हावं म्हणून सगळे आपण इथं आलेलो आहोत. त्याच्यामध्ये दलित संघटनाचे मुख्य अध्यक्ष मल्लेशना चौगले हे आपल्या समाजाबरोबरच प्रत्येक समाजासाठी काम करणारे एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून सगळे बेळगाव जिल्ह्यात त्यांना अगदी चांगल्या पद्धतीने ओळखतात. त्यांच्यासाठी आपण बुडाच्या ज्या माध्यमातून जे अध्यक्षपदाचं निवडणूक आहे त्याच्यामध्ये त्यांना अध्यक्षपद मिळावं म्हणून आम्ही इथं सर्वांनी सगळ्या मिनिस्टर असतील किंवा आमदार असतील यांना आम्ही निवेदन देण्यासाठी इथं आलो. और इनको देना ही चाहिए क्योंकि इन्होंने संघटना में पक्ष में बहुत अच्छा काम किया है. और यहाँ पे एक सरकार बनने का कारण ये है कि ऐसे दलित मुखंडों का भी बहुत सा हाथ है इसके अंदर. और इसलिए हमारी मांग है कि उनको जल्द से जल्द हमारे सतीश जारकीहोळी के मुखांतर से होगा या तो हमारे नॉर्थ शासक राजू सर से होगा या तो हमारे लक्ष्मीपा के पास होगा. हम इन सभी को आज हम लोगों ने निवेदन दिया है कि इनको आने वाले दिनों में बुडा अध्यक्ष स्थान दे करके बोलते हैं.